सकाळी पोस्ट पण केली होती, नाहीतर इथं एकत्र आम्ही एकत्रच आहोत. पण आज मला वाटतं की कदाचित पोलिसांचे आभार मानावे लागतील की आम्ही बऱ्याच दिवसानंतर आज भेटलोय. कार्यालयामध्ये भेट होण्यापेक्षा इथली भेट जास्त आवडली. ही भेट ही संघटनेच्या आंदोलनाची आहे आणि आम्ही दोघं शेवटी आंदोलनामधनंच सुरुवातीच्या 2009 पासून आंदोलनातनं एकत्र आलेलो आहोत आणि मला वाटतं की परत एकदा आंदोलनाच्या माध्यमातूनच आम्ही इथं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आज जो गुन्हा 14 तारखेला मार्चला महानगरपालिकेचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी जो पाणी प्रश्नाबाबतीत आम्ही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून कंटिन्यू फॉलोअप चालू होता. मग त्याच्यामध्ये आज आम्ही हजर झालो होतो. जोडी परत पुन्हा एकत्र दिसणार? ही जोडी एकत्रच आहे. मी मागेसुद्धा बोललो होतं की आमचा सर्वांचा एकच टार्गेट आहे की माननीय राजसाहेब ठाकरे ते त्या ठिकाणी सगळ्यांना जाऊन मिळायचं आहे. सगळ्या वाटा सगळ्या नद्या नाले एकाच ठिकाणी जातात आणि त्यातलं मी खळखळणार आहे. त्यामुळं आम्ही शेवटी जातो आहे एकाच ठिकाणी जातो आहे. थोडंफार मतभेद असतात आणि मला वाटतं की मतभेद हे त्याच ठिकाणी असतात ज्या ठिकाणी जिवंतपणा असतो. आमचे मतभेद आहेत, मनभेद झालेले नाही आहेत. तुम्ही साहेबांना भेटणार होते? साहेबांना नाही, काल अचानकपणे माननीय राजसाहेबांची काल अचानकपणे थोडी तब्येत बिघडली आणि त्यामुळं राजसाहेबांना जावं लागलं. मला वाटतं कदाचित शनिवार रविवार परत साहेब पुणे देण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेस परत भेटघाट होईल. तुम्ही एक फेसबुकवर लिहिलं की असे नाही तर असे एकत्र येऊ, म्हणजे काय त्या पोस्टचा अर्थ काय घ्यायचा नेमका? म्हणजे तुम्ही सस्पेन्स वाढवताय अशी काही फेसबुक पोस्ट? नाही, असे नाही तर असे म्हणजे आम्ही असे जो काही आता कॉन्ट्रोवर्सी पुणे शहरामध्ये आमच्यामध्ये चालू आहे त्याच्यामधून आम्ही आंदोलनामधले आहोत आणि आंदोलनासाठी का होईना आंदोलनामुळे का होईना आम्ही परत एकत्र आलो असं मी त्याच्यामध्ये बोललो. तुम्ही शहर कार्यालयात जाणार का? माननीय राजसाहेबांना मला भेटायचं आहे. माझे जे काही प्रॉब्लेम आता शहर अध्यक्ष इथेच होते ते म्हटले तर शहर अध्यक्ष माझे मित्र आहेत परंतु मला माझे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा साहेब बोलतील त्यानंतर दोघांचे शब्द म्हणतात दोघं पण अध्यक्ष. आता आता राजसाहेबांची सभा पुण्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी सगळी जी तयारी करायची ते सगळे नियोजन करायचे ते पक्ष कार्यालयातच होणार आहे, रस्त्यावरून तर होणार नाही. त्यासाठी तर किमान जाणार की नाही माननीय राजसाहेब बोलवतील सांगतील म्हणून म्हणलं शुक्रवार शनिवारी साहेब साहेब येणार आहेत परत. त्यांनी नियोजन करायचं असतं परत साहेब येणार आहेत शुक्रवार शनिवार रविवार पर्यंत. शनिवार रविवारी साहेब मला माझ्या माहितीनुसार येणार आहेत परत आणि कालच्याला मला आजच जायचं होतं म्हणजे सॉरी काल बुधवारीच बोलवलं होतं पण अचानकपणे साहेब गेल्यामुळं मला नाही जाता आलं तिकडं, नाही तर माझं बुधवारचं टायमिंग होतं. सर तुम्ही पुणे शहराध्यक्ष होता, नवीन शहराध्यक्ष आहे, तर कामकाज कशा प्रकारे चाललं काय वाटतं तुम्हाला? मी अजून प्रत्यक्षामध्ये नाही अनुभव घेतलेला त्यामुळं आता मला वाटतं की सायनात माझ्या तालमीत तयार झालेलं आहे. Okay. चांगलं काम करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.